आता जी विधानसभेची निवडणूक चालू झाली त्यासाठी आम्हाला लांडे साहेबांना रोख अशी रक्कम त्यांना द्यायची, म्हणजे कारण एक का आमच्या ज्या माझे सासरे सदाशिव शिवराम तळपे यांना जेव्हा विषबाधा झाली होती, सर्प दळून झाला होता, त्यांनी अशी खूप अशी मदत केली, त्यावेळेला मी गणपती बघण्यासाठी पुणे या ठिकाणी गेलो होतो आणि तिक सासरे माझे ते घरी असल्यामुळे जनावर सांभाळताना त्यांना सर्प दळून झाला, पण त्यांच्या सोबत कोणी नसल्यामुळे त्यांना मुलगा वगैरे कोणी नाही, एक मुलगी आहे माझी मिसेस, म्हणजे त्यांना एक मुलगी आहे आणि म्हणजे मुलगा म्हणून मी ते मला हे करतात। तर मी माऊली विरनक यांना फोन केला आणि त्यांनी तात्काळ लांडे साहेबांना सांगितलं आणि लांडे साहेबांना पण मी फोन केला आणि जवळ एक म्हणजे लांडे साहेबांच्या संपर्कात जायचं कारण म्हणजे माऊली विरनक यांनी माझा परिचय घडून दिला लांडे साहेबांनी, आणि कुठली जरी कारण पडू लागली मला तर मी लांडे साहेबांना सांगू लागलो, म्हणजे परिचय घडून देणारे माऊली विरनक आहेत माझे पहिल्यांदा। आणि आता जे लांडे साहेब याला विधानसभेला उभे राहतात तर मग मी माझा गाडीचा धंदा आहे, दोन गाडी आहेत माझ्याकडं आणि मग मी ठरवलं माझ्या थ्रू एक गाडी प्रचारासाठी पण मी बॅनर बिनर वगैरे लावून माझ्या सोखर्चानी गाडी बनवली आणि त्यांना रोख रक्कम माझ्या पुंजीतून त्यांना मी देणार आहे माझ्या वडिलांच्या आणि सासूबाईच्या हातचे देणार आहे, त्यांनी तेवढी स्वीकारावं ही माझी नम्र विनंती आहे। लांडे साहेबांना आमदार हे झालंच पाहिजे आणि चिकाटी लावून हे प्रत्येक ठिकाणी आम्ही सहकार्य करतो आणि जे काय कुठलाही हे असला कार्यक्रम तरी त्या ठिकाणी हजरच राहतात, ते हजर असल्यामुळं आणि एखाद्याला काही जर झाला कुठलाच तर तिथं ते धावत पळत जाणारे माणसं आहेत आमची एकटी, त्या एकटीलाच मतदान करायचं असा माझी नम्र विनंती। माझ्या वडिलांनी सरपडव झाल्यामुळे आम्ही साहेबांना फोन केला, त्याच्यामुळे साहेब धावत आले आणि माझ्या वडिलांना जीवदान दिलं, मालकांना जीवदान दिला, त्यावेळेस आम्ही गणपतीला गेलेलो, कोणी पण जवळ नव्हतं, आमच्या गावातल्या मुलांना नेलं आणि मग हिरनक मावली दादा त्यांच्यामुळं मग यांच्यामुळं वाचलं, साहेबांमुळे वाचलं आणि आमचं नातेवाईकांचं सगळ्यांचं मतदान तुम्हालाच करणार आहे। खर तर ही मदत आज खर तर दिनेश सकाराम उतळे हा माझा आदिवासी वादळ कट्टर समर्थक म्हणून कार्यकर्ता आहे, ह्या खर तर दिनेश उतळेंच्या ह्या सासूबाई आहेत इकडे आणि ही दिनेश उतळेची मिसेस आहे आणि ह्या त्यांच्या मातोश्री आहेत, हे त्यांचे वडील आहेत। मी खरं तर आज आदनवळे गावामध्ये भरवून गेले, आज हे 51,000 रुपये खरं तर मला इथं देत असताना मला खूप म्हणजे अभिमान वाटलाय की खरोखर म्हणजे आज अशा प्रकारच्या देणग्याचा जे लोकांमधून सूर येतोय त्याचा मला खरं तर सार्थ अभिमान आहे। आज सकाराम उतळे जर म्हटलं तर यांची ओळख अशी आहे का कट्टर शिवसैनिक आदरणीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे साहेबांपासून ते या गावातले कट्टर शिवसैनिक, मी काही काळ शिवसैनिक परंतु आज ते जरी शिवसैनिक असतील तरी पण त्यांनी सांगितलं का एक समाजाचा माणूस मोठा होतोय आणि सकाराम उतळे हा पहिल्यापासून एक हाडाचा कार्यकर्ता, त्यांची मिसेस सुद्धा आज आम्हाला घरची आली, तो माणूस आज त्याच्या दोन गाड्या आहेत, तीन घर आहेत, दोन पोरे त्याचे सगळं, आज देवळ्याला जमीन आहे, इथं जमीन आहे, शेती कष्टम आहे, जीवन जगणारा हे कुटुंब आहे आणि म्हणून या उतळे कुटुंबाकडून मला जी मदत झालेली आहे आज थोडी नाही थिडकी नाही मागाशी 25 आता 51,000 रुपये, इथं कोणी कोणाच्या पोराच्या हातात 10 रुपये देत नाही, मग त्यांना म्हटलं का
नाही म्हणे बा, आमचा आज जर माझ्या दिनेश म्हणतो माझ्या सासरेला पुण्याला नेला असं तर 1,00,000 रुपये दवाखान्यात गेला ते सरपटवू चालता, तुम्ही धावून आले त्याच्या गाडीच्या एकदा असा प्रसंग आला होता, फायनान्स करून घेतली होती तिकडं, त्यांनी याद वाढून लावलं होतं ना, याद 1,00,000 रुपये याद वाढून लावला होता, मी त्या फायनान्सवर नारायणगावला गेलो, अरे एवढा याच काय झालाय त्या बापाची पेंट आहे का, मी त्याला हिसाब केला तर त्याला तिथं 1,00,000 रुपये याद माफ करा ना, बरोबर का, 1,00,000 रुपये याद आहे ना, ते म्हणले आम्ही साहेबांचे उपकार कसे फेडणार, पण ते फायनान्सचा याद असेल दवाखान्याचा सरपुड असेल अशा अनेक प्रसंगाला मी त्यांना छोटी मोठी मदत केल्यामुळं आज त्यांनी काका खरं तर संदीप भाऊ मला सरळ हाताने आज त्यांच्याकडून मला एवढी मदत होते, म्हणजे ही मदत म्हणजे माझ्या अंतकरणामध्ये राहणारे माझ्या जीवाजीव आहे तोवर या उतळे कुटुंबाला मी कधीच विसरू शकत नाही, आणि या उतळे कुटुंबाचा आणि मग अशा यशवंत पोपणे म्हणजे दोन कुटुंबांचा आदर्श ह्या दोन कुटुंबाने आज दोन्ही हातामध्ये माझ्या भरभरवणीमध्ये 76,000 रुपये मग अशी 25 आणि हे 51 आता हे पण मग अशी त्यांनी तिथं अशा प्रकारची ही मदत खरं तर मला त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं दे काका, आज आज ही माझ्या हातामध्ये आमदारकीला निवडणूक लढवण्यासाठी लोकांच्या हातातून पैसे माझ्या हातामध्ये येतात, मी काय असं कुणाकडे म्हणलं नाही की मला मदत करा काय करा, मी तर पहिली गोष्ट आमदारकी लढायची माझी ऐपत नव्हती, मी म्हणे एवढा मोठा खर्च कसा पेलवर समोर लढायसाठी दिलं की साहेब, लढायसाठी तर दिलं, अजून भरपूर वर्गवणे येणार आहेत तुम्हाला, भरपूर लोक असे सहकार्य करणार आहेत तुमच्यासाठी, आम्हीच नाही भरपूर लोक करणार आहेत, गरीबच लोक करणार आहेत तुमच्यासाठी, अहो तुमच्यासाठी जागा जमिनी विकायला निघालेत लोक आदिवासींची, एवढी टोटल गरीब तुमच्यासाठी हे करणार आहे, भाव निकवतात, म्हणजे कोण म्हणतंय म्हैस येईल, कोण म्हणतंय शेळ ऐकील, कोण म्हणतंय हिरड ऐकील, अशा प्रकारच्या ज्या सखराम दादा तुम्ही तर सांगितलं मला ही देणगी आहे, फक्त माघार घेऊ नका हे तुमचा शब्द आहे, माघार घेऊ नका, तर आता कुठल्या प्रकारची आपली माघार येणार नाही, आता मी ही तुमची 51,000 रुपयाची मदत शुकरली आहे, त्या ठिकाणी 25,000 रुपये आज मला अजनवळे गावामधून 76,000 रुपयाची मदत झाली या ठिकाणी, आणि सर्व कार्यकर्ते उपसरपंच बाळकोकणे असेल, सरपंच गणपत गोडकर असेल, आमचा मित्र आणि आदिवासी वादक कट्टर समर्थक निंबा भांगले म्हणजे कधी राजकारणात नाही पण जीवाला जीव देणारा कार्यकर्ता, त्याचप्रमाणे माऊली हिरणक पहिल्यापासून अत्यंत इश्वास पत्रकार करता, त्याचप्रमाणे नितीन कोकणे, त्याचप्रमाणे आदिवासी वादळ कट्टर समज म्हणून गाडीवर नाव टाकले मारुती शेट वारे ही सगळी मंडळी, आणि दिनेश भाऊने तर काय षटकारच मारला, सर्वात आधी वर्गणी देणारा दिनेश उतळे साहेब आणि आपला यशवंत कोकणे ही मदत काका मी प्रेमाने स्वीकारतो आणि परत एकदा धन्यवाद, नमस्कार.